भीम सी डब्ल्यू सी न्यूज आज वाशिंद या ठिकाणी आलेले आहे वाशिंद या ठिकाणी येण्याचं कारण काय आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी विपासना केंद्र आहे त्याच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत हे विपासना केंद्र कुठे आहे कधी बांधलं या ठिकाणी का यावं या ठिकाणी काय काय सोयीसुविधा आहेत आपल्यासोबत या ठिकाणातील स्थानिक भिक्षू आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्या सगळ्या गोष्टी वंदा मी वंतेजी माझं नाव भदंत विनयबोधी महास्थवीर आहे मी एकोणीसशे ऐंशीमध्ये श्रामणी प्रवज्या डॉक्टर भदंत आनंद कौसल्यान यांच्याकडून घेतली आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माझी उपसंपदा झालेली आहे आणि उपसंपदा घेऊन मला आता सदतीस वर्ष झालेली आहेत आणि माझं शिक्षण सिद्धार्थ कॉलेजमध्ये झालेलं आहे नागपूरला झालेलं आहे आणि त्यानंतर श्रीलंकेला धम्म अभ्यासासाठी माझ्या गुरुजींनी मला पाठवलं होतं आणि त्यानंतर मग थायलंडला काही वर्ष अभ्यास करायला होतो नंतर गुरुजी डॉक्टर भजन आनंद कौशल्यानजी यांचं देहांत झाल्यानंतर मला इंग्लंडमध्ये जाण्याचा योग आला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये इंग्लंडला मी प्रयाण केलं आणि इंग्लंडमध्ये मी जवळजवळ साडेसहा वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्य केलं इंग्लंडमध्ये वास्तव्य करत असताना त्या ठिकाणी बर्मिहा विद्यापीठामध्ये तीन वर्षाच्या कोर्ससाठी मी अभ्यासक्रमासाठी मी ॲडमिशन घेतली त्या ठिकाणी मी शिक्षण घेत होतो आणि शिक्षण घेत असतानाच मी हिंदीचा मी एम ए असल्यामुळे बर्मिहामध्येच हॅन्सवर्थ कॉलेजमध्ये मी तीन वर्ष साडेतीन हिंदी विषय मी शिकवत होतो आणि मी शिकत असल्यामुळे तो जो मला पेमेंट मिळत होता त्या पेमेंटमधून मी या वाशिममध्ये साडेचार एकर जागा दोन हजार वर्षामध्ये विकत घेतली स्वतःच्या पगारामधून विकत घेतली जागा आणि दरवर्षी माझे येणे जाणे चालूच होते तर मी दोन हजार चारला या ठिकाणी थोडं थोपकं काम करण्यासाठी या ठिकाणी मी आलो परंतु एक भिक्खून आज बनवता बनवता हे बरंच अवाढवे सगळं काम वाढलं आणि इंग्लंडला जाण्याचं माझं राहून गेलं आज पहता पहता वर्षे वर्षे मधे, मधे, या ठिकाणी पाहता पाहता मला सतरा वर्ष झालेली आहेत आणि या सतरा वर्षामध्ये वास्तव्यामध्ये या ठिकाणी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बनवलेलं आहे हे जे आपण जे पुढे या संस्थेचं नाव दीपंकर विपक्षणा मेमोरियल ट्रस्टच्या अंडरमध्ये धम्मराजिक महाविहार विपक्षना साधना केंद्र चालत आहे आणि या विपशना ट्रस्टचा मी संस्थापक अध्यक्ष आहे आणि त्यामुळे माझ्या नेतृत्वामध्ये हे सर्व कामकाज होत आहे आणि हे जे आपण हे पुढे जे बिल्डिंग जे पाहतात जी प्लस वन तर खाली आणि वर या ठिकाणी दवाखान्याची निर्मिती केलेली आहे नागाअर्जून प्राथमिक हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरसाठी बऱ्याचशा लोकांनी छोटं मोठं दान दिलेलं आहे आणि ओ एन जीशी कंपनी आणि काही दानदात्याकडून हे बिल्डिंग उभारलेली आहे या ठिकाणी सध्या दवाखाना चालू आहे बंद आणखी काय काय सांगू शकता तुम्ही ह्या संपूर्ण परिसराच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे ही जागा टोटल ही साडेचार एकर जागा आहे दोन हजार वर्षामध्ये विकत घेतलेली आहे साडेचार एकर जागा आणि या ठिकाणी मुख्य जागा घेण्याचा उद्देश हा आहे की या ठिकाणी दहा दिवसाचे विपक्षणा साधना शिबिर व्हावे आणि छोट्या छोट्या मुलांना दीक्षा देऊन श्रामणे दीक्षा देऊन त्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात यावी असा हा माझा मुख्य संकल्प आहे आणि मग त्याच्यासोबतसोबत एक मोठी मी एक लायब्ररी बनवलेली आहे त्या लायब्ररीमध्ये यू पी एस सी एम पी एस सी आणि आय एसचे अभ्यासक्रम या ठिकाणी मी सुरू करणार आहे तेसुद्धा आपण लायब्ररी आपण बघणार आहात छान लायब्ररी बनवलेली आहे तर म्हणून आता आपण जात आहोत भिक्खू निवासाकडे हे जे भिक्खू जी आहे सुरुवातीला इंग्लंडमधून मी आल्यानंतर हे भिक्खू निवास तयार केलेलं आहे आणि या भिक्खू माझ्या मातोश्री माझ्या आई त्यांनी मला दान दिलेलं आहे त्यांच्या दानामधून आईच्या दानामधून हे बिल्डिंग तयार झालेली आहे आणि या विपशना केंद्राचे काम करत असताना अचानक दोन हजार सहामध्ये माझ्या वडिलांनी जे जागा विकलेली आहे वडलो आणि ती जागा विकल्यामुळे माझा हिस्सा जवळजवळ पन्नास ते साठ लाख रुपये मला हिस्स्याला मला मिळालेले आहे त्या माझ्या हिस्स्यामधून त्या माझ्या आर्थिक प हिस्से हिस्सेदारीमधून या ठिकाणी कामाला मी सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी पाच सहा बिल्डिंग तयार केलेल्या आहेत एक एक बिल्डिंगीच्या विषया विषयी आपण विश्लेषणपूर्वक आपण बघूया तर हे दमंतीबाई विठ्ठलजी डोंगरे हे माझी माता जी आहे आई आहे त्यांनी हे भिकुन्यास बनवून दिलेलं आहे तीच बाई विजचं त्याचप्रमाणे याच्या बाजूला असणारे दोन कमरे जे आहेत तर माजी लेबर कमिशनर राजाभाऊ घोळेस्वार आणि त्यांच्या पत्नी शिल्पाताई घोडेस्वार यांनी त्यांच्या आईच्या स्मरणप्रित्यर्थ हे दोन कमरे तयार करून दिलेले आहे त्याचप्रमाणे दिले या विपशना सेंटरमध्ये विद्युतची कमतरता राहू नये म्हणून आपण विपशना केंद्राच्याकडून स्वतःच्या मालकीचं सिक्स्टी फाईव्ह के व्ही पासष्ट के व्हीचं आपण ट्रान्सफॉर्मर आपण विकत घेतलेलं आहे ते आपण ट्रान्सफॉर्मर आपण बघून घ्या हे सिक्स्टी फाईव्ह के व्हीचं ट्रान्सफॉर्मर विकत घेतलेला आहे हे संस्थेच्या मालकीचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी चाळीस बाई शंभरची या ठिकाणी मोठी भव्य वास्तू भव्य बिल्डिंग साधक निवासाची या ठिकाणी तयार होत आहे खाली सोळा कमरे आहेत वर सोळा कमरे आहेत एकूण बत्तीस कमरेचे भव्य दिव्य बिल्डिंग तयार होत आहे आणि यासाठी समाज कल्याण विभागाच्याकडून कल्याण मंत्री माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोलेजी यांनी आपल्या संस्थेला दोन कोटीचं अनुदान दिलेलं आहे त्यामधून आपल्याला प्रत्यक्ष एक कोटी चौसष्ट लाख रुपये संस्थेला आलेले आहेत संपूर्ण कटकूट होऊन आणि त्या एक कोटी चौसष्ट लाखाची बिल्डिंग ह्या ठिकाणी साधक निवास म्हणून या ठिकाणी लगेच पुढच्या महिन्यामध्ये में कामाला सुरुवात होणार आहे तर आणि ही बिल्डिंग झाल्याबरोबर या ठिकाणी दहा दिवसाच्या विपक्षनेच्या शिबिरला सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे आपण आता वर आपण जात आहोत टेकडीवर ह्या टेकडीवर एक छोटसं एक शांतीस्तूप बनवल्या गेलेलं आहे आणि हे शांतीस्तूप ध्यान साधण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे वर शांती स्तूपाकडे आपण प्रवेश करीत आहोत टेकडीवर आणि हे छोटंसं शांतीस्तूप आपण तयार केलेलं आहे षष्ट कोणी आणि या ठिकाणी साधना करत असताना कुठलाही या ठिकाणी डिस्टर्ब होत नाही आणि बरेचसे पुराणे साधक या ठिकाणी येऊन साधना करीत असतात आणि खूप शांत ठिकाण हे आहे तर म्हणून या छोट्याशा टेकडीला या ठिकाणी मोठं हे स्तूप तयार करायचं आहे शांतीस्तूप आणि म्हणून या ठिकाणाला नाव दिलेलं आहे शांतीस्तूप आणि म्हणून अनेक लोकांचं दुःख दूर व्हावं शांती प्राप्त व्हावी सुख प्राप्त व्हावं अनेक प्रकारच्या विकारातून मुक्त व्हावं त्या ठिकाणी त्यासाठी या ठिकाणी दहा दिवसाचे विपशना कोर्स होणार आहेत आणि स्वयंशिबीर एक दिवसा शिबिर या ठिकाणी या शांतीस्तूपामध्ये होत असतात आणि या स्तूपामध्ये या शांतीस्तूपामध्ये पाच वर्षाच्या पूर्वी साडेआठ फुटाची महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांची मूर्ती तयार केलेली आहे थायलंडमधील माझे थाई भंतेजी माझे मित्र या ठिकाणी वर्षवास करायला आलेले होते या ठिकाणी चार महिने त्यांचं वास्तव्य झालं तेव्हा त्यांनी थायलंडमधून बुद्धमूर्तीचा डाय घेऊन आले बुद्धमूर्ती बनवण्याचा साशा डाय या ठिकाणी घेऊन आले आणि या ठिकाणी जागावर ही साडेआठ फुटाची बुद्धमूर्ती तयार करण्यात आलेली आहे आणि या हॉलमध्ये नेहमी एक दिवसाचे विपक्षणा कोर्स या ठिकाणी होत असते आणि हे आजूबाजूला हे जे सर्व पलंग आपण जे पाहतात तर विपक्षी साधकांना झोपण्यासाठी या ठिकाणी तयार करून घेत घेतलेले आहेत आणि म्हणून इथलं एक एक काम या जंगलमध्ये मंगल व्हावं त्यासाठी एक, एक काम फार मोठं विचार करून शून्यातून या ठिकाणी निर्माण होत आहे शहरामध्ये काम करणं थोडी सोपी गोष्ट आहे परंतु ग्रामीणमध्ये एखाद्या जंगलमध्ये एवढं मोठं भव्य दिव्य काम करणं फार कठीण काम ले ले आहे आणि त्या कामाची सुरुवात सतरा वर्षापासून आपण केलेली आहे हळूहळू या ठिकाणी हे सगळं काम होत आहे मित्रांनो आता सध्याला आपण वाशिंद या ठिकाणी आहोत वाशिंद या ठिकाणी परमपूज्य भंतेजी विनयबोधी महास्तवीर हे आपल्यासोबत आहेत यांनी आपल्याला या संपूर्ण बुद्धभूमीची माहिती दिलेली आहे आणि साधारणपणे साडेचार एकरमध्ये ही संपूर्ण बुद्धभूमी आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये ही जी खाली जागा दिसते याच खाली जागेवरती साधारणपणे चार माळ्याची भव्य दिव्य अशी इमारत बनणार आहे या इमारत बनवण्यामागे बंतेजींचं सांगणं आहे की या ठिकाणी मेडिटेशन सेंटर भव्य भव्य दिव्य उभा करणार आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या आपल्या जे कोणी साधक असतील साधिका असतील त्याचप्रमाणे ते, जे कोणी ट्रेनिंग घेण्यासाठी बौद्ध भिक्षू येणार आहेत या सगळ्यांना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे समोरच आपण पाहत आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा जो की उभ्या साडेबारा फुटामध्ये उभ्या स्थितीमध्ये आहे त्यांच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत भंतीजींकडून शांतीस्तूपाच्या टेकडीहून आपण खाली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे आपण प्रयाण आपण करीत आहोत आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा साडेबारा फुटाचा पुतळा दोन हजार पंधरा साली या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे विपशना केंद्र तयार करत असताना मला असं वाटलं की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा या जागेवर लागत नाही तोपर्यंत आपल्या केंद्राला काही महत्त्व प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रथम मी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी स्थापित केलेलं आहे इंग्लंडचे माझे उपासक ग्लास्कोचे बी डी गिंडा यांची बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी येण्याची त्यांची तयारी होती त्यावेळेला त्यांना मी निमंत्रण दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की आपल्या हातून काहीतरी एक चांगलं पुण्याचं काम विपशना केंद्राला झालं पाहिजे असं ज्यावेळेस त्यांना माझ्यासम माझा विचार त्यांसमोर ठेवला त्यावेळेला गिंडासाहेब मला म्हणाले की भंतेजी माझ्याकडून आपल्याला काय दान पाहिजे त्यावेळेला मी म्हणालो की तुमच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जर बसवून जर दिला तर फार बरं होईल त्यावेळेला त्यांनी मला विचारलं की कि भंतेजी किती पैसे लागतात मला सांगा तुम्ही तेवढा पैसा मी तुम्हाला पाठवतो त्यावेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याची संपूर्ण अमाऊंट इस्टिमेट त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि तो पैसा त्यांनी मुंबईला पाठवला आणि हा संपूर्ण पुतळा बी डी गिंडासाहेब आणि विनाताई गिंडा, गिंडा यांनी बनवून दिलेला आहे यांनी संपूर्ण दान दिलेला आहे ह्या आणि हा पुतळा उभा पुतळा आहे पूर्णाकृती साडेबारा फुटाचा पुतळा आहे आणि याचा फाउंडेशनसुद्धा दहा फुटाचं फाउंडेशन आहे फुटा हे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा यांचा चेहरा यांचा एकोणीसशे बेचाळीसमधील आहे तेरा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीसमधील हा बाबासाहेबांचा पुतळा आहे बाबासाहेब सही आहे तिथे आणि म्हणून हा वंदनीय पुतळा मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात उंच आणि मोठा पुतळा या विपशना केंद्राला आपण तयार केलेला आहे हे आपण प्रत्यक्ष आपण पाहू शकता आणि या, या पुतळ्याच्या आजूबाजूला संपूर्ण आता थोड्याच दिवसामध्ये सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही संस्थेमार्फत हाती घेणार आहोत आता आपण विद्यालंकार वाचनालय ग्रंथ ग्रंथालय यांच्याकडे आपण प्रयाण करणार आहोत आणि या ग्रंथालयाची ग्रंथालय बांधण्यासाठी माननीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी तो ग्रंथालयाची बिल्डिंग उभी करण्यासाठी फंड दिलेला आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये पुस्तक कपाट आणि खुर्ची या वस्तूंचं साठी अनुदान ओ एन जी सी कंपनी यांच्याकडून करण्यात आलेली आहे माननीय सोमकोर साहेब यांनी आपल्याला तो फंड प्रदान दिलेले आहे त्यांच्या टीमने आपल्याला ओ एन जी सी कंपनीने आपल्याला संपूर्ण तिथली पुस्तकं कपाट आणि खुर्ची टेबल ह्या सर्व गोष्टीसाठी ओ एन जी सी मदत केलेली आहे तेसुद्धा आपण प्रत्यक्ष पाहू शकता आणि या ग्रंथालयामध्ये आपली योजना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शंभर कारकून चपराशी काही कामाची नाही परंतु एकच कलेक्टर कमिशनर जर असेल तर तो, तो कित्येक लोकांना काम देऊ शकतो आणि म्हणून की पोस्टच्या जागा गाठला गाठायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण या ग्रंथ ग्रंथालयामध्ये आपण यू पी एस सी एम पी एस सी आय एस सी आय पी सी असा या ठिकाणी अभ्यासक्रम आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत त्यासाठी सर्व पुस्तकं या ठिकाणी आपण अवेलेबल केलेली आहेत तर हे सुद्धा याच्या क्लासेस आपण या ठिकाणी घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत त्या आपण ग्रंथालय आपण पाहणार आहोत या त्या ग्रंथालयाच्या बाहेरील आपण लुकआउट आपण पाहून घ्या आणि त्यानंतर आपण ग्रंथालयामध्ये आपण प्रवेश आपण करणार आहोत आणि याच ग्रंथालयाच्यावर एक भिक्खुनिवास होणार आहे त्या ठिकाणी बरेचसे भंतेजी विहारामध्ये येत असतात त्यांच्या निवासाची व्यवस्था केली पाहिजे म्हणून काही कमऱ्याचं या ठिकाणी बांधकामाला आपण सुरुवात करणार आहोत तर आता आपण ग्रंथालयामध्ये प्रवेश केलेला आहे ह्या संपूर्ण खुर्च्या तर या ग्रंथालयामध्ये नेहमी आमचे सेवक धम्मसेवक रवींद्रजी तांबे हे नेहमी साफसफाई ठेवत असतात त्याकरता हे खुर्च्या संपूर्ण एका बाजूला गुंडाळून ठेवलेले आहेत तर या ठिकाणी थोड्याच दिवसापूर्वी मान्य सुदामजी वाघमारे यांच्या एका चित्रपटाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे याच हॉलमध्ये या ठिकाणी वृक्षारोपणचा या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला त्याचप्रमाणे दमंतीबाई डोंगरे वृद्धाश्रमचं भूमिपूजनसुद्धा घेण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी खास दिल्लीहून समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतमजी या ठिकाणी उपस्थित झालेले होते माननीय सुरेशजी माने या ठिकाणी आलेले होते सिने अभिनेते गगन मलिक या ठिकाणी आलेले होते आणि बरेचसे हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या आपण बोर्डावर आपण पाहू शकता तर अशा तऱ्हेचे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि बाजूलाच हे ग्रंथालयाचे संपूर्ण बास पुस्तके या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखित संपूर्ण पुस्तक या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचे वेगवेगळ्या प्रकारचे त्रिपिटकाचे काही ग्रंथ आणि जनरल पुस्तकं या ठिकाणी हिंदीचे संपूर्ण ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मराठीचंसुद्धा ग्रंथालय या ठिकाणी आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश तीनही भाषेमध्ये या ठिकाणी हे ग्रंथालय या ठिकाणी या उपलब्ध आहे आणि हे ग्रंथालय ग्रामीण भागामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं ग्रंथालय तयार करण्यात आलेलं आहे असं ग्रंथालय ठाणे जिल्ह्यात ग्रामीणमध्ये या ठिकाणी कुठेही असं निर्माण केलेलं नाही असे ग्रंथालय आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे ते आपण प्रत्यक्ष आपण पाहू शकता इंग्लंडून इथे आल्यानंतर या कार्याला मी सुरुवात केली प्रथम आ, जे भिक्खून माझ्या माताजीने आईने मला बनवून दिलेलं आहे त्या ठिकाणी एक आउटहाऊस म्हणून तर ते बनवत असताना ओन जीशी कंपनीने मला थोडी मदत दिली दवाखान्यासाठी त्या बिल्डिंगच्या कामाला सुरुवात झाली ते आतासुद्धा बिल्डिंग पूर्ण होत आहे हळूहळू करता करता मग नंतर रणपीसे साहेब पुण्याचे आमदार त्यांनी डॉक्टर बासाहेब आंबेडकर यांसाठी मदत दिली तर त्या रणपेरी साहेबांच्या आमदार फंडामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन निर्माण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या वरचा माळा मेडिटेशन हॉल ह्या जनरल लोकांच्या दानामधून तयार करण्यात आलेला आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनच्या पाठीमागे जे आता सध्या लायब्रीमध्ये आपण ज्या बसलेलो आहे या लायब्रीच्यासाठी माननीय रामदासजी आठवले साहेब राज्यमंत्री समाजकल्याण त्या खात्यामधून त्यांनी पंधरा लाख रुपयाचा फंड या बिल्डिंगेसाठी दिलेला आहे आणि त्यांच्या फंडामध्ये मधून आणि काही लोकांच्या डोनेशनमधून हे भव्य हे बिल्डिंग आ, तीस फूट बाय पन्नास फूटची या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि या लायब्ररीमध्ये जे आपण वस्तू आपण पाहता खुर्च्या पाहता टेबल पाहता या ठिकाणी कपाट पुस्तकी ह्या सर्वांसाठी मदत ओ एन जी सी कंपनी एस सी एस टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस सी एस टी असोसिएशन यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि या लायब्ररीचं उद्घाटन माननीय सोमकोर साहेब यांच्या हाताने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि रामदास आठवले साहेब या ठिकाणी बिल्डिंगेचं उद्घाटन करण्या करण्यासाठी थोड्या दिवसामध्ये येणार आहेत तो कार्यक्रम आम्ही विशेष कार्यक्रम आम्ही घेणार आहोत अशा तऱ्हेने हे बिल्डिंगेचं काम आहे आणि या टेकडीवर एक छोटंसं स्तूप आहे तर त्या स्तूपामध्ये वन डे कोर्स या ठिकाणी सध्या होत असतात पुराण्या साधकासाठी तर ते सुद्धा काम चालू आहे आणि हे जागा मोठा आपण शांत ठिकाणी ही जागा आहे आणि या शांत असलेल्या भूमीच्याच बाजूला माहुलीचा किल्ला आहे माहुलीचा गड म्हणतात आणि त्याचा इतिहासामध्ये विशेष त्याचं एक महत्त्व आहे आता आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ह्याच्या पहिल्या माळ्यावर आपण मेडिटेशन हॉल साधना हॉलमध्ये आपण प्रवेश केलेला आहे या साधना हॉलमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी लोकांची साधना करण्याची ही कॅपॅसिटी आहे या ठिकाणी ऐंशी लोक सत्तर ते ऐंशी लोक फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ध्यान साधने करत असतात आणि या ठिकाणी एक दिवसाचे दहा बारा कोर्स या ठिकाणी याच हॉलमध्ये झालेले आहेत आणि तथागत भगवंताची ही प्रतिमा जी आहे ही थायलंडवरून आपण बारा वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी आणलेली आहे ही दान मिळालेली आहे त्याचप्रमाणे या हॉलमध्ये आपण जे ग्रंथालय आपण जे पाहतात याला म्हणतात त्रिपीठक भगवान बुद्धाचं संपूर्ण वचन या ग्रंथालयामध्ये ग्रंथात समाविष्ट झालेली आहे एकूण हे सूत्रपीठक विनयपीठक आणि अभिधमपीठक आहे एकूण एकशे चाळीस पुस्तके आहेत या, या एकशे चाळीस पुस्तकामध्ये ब्याऐंशी हजार प्रवचन महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांनी दिलेले आहे आणि दोन हजार प्रवचन अर्हंत भंतेजी जसे सारीपुत्र मोगलयान उपाली शिवली अशा अनेक अशा महान अशा अर्हंत भंतीचं प्रवचन दोन हजार प्रवचन या ग्रंथालयामध्ये आहे ग्रंथामध्ये आहे याला त्रिपिटक जे म्हणतात हे संपूर्ण एकूण एक बुद्धवचन या त्रिपिटकामध्ये आहे असं त्रिपिटक तुम्हाला दुसऱ्या विहारामध्ये कुठेही आपल्याला सापडणार नाही आणि अशा तऱ्हेने हे त्रिपिटक आहे त्या पण प्रत्यक्ष आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी लाईट लाईट लाव बाहेर देशातील भंतेजी आणि काही महत्त्वाचे उपासकी जे येत असतात लांबून त्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आम्ही करीत असतो या ठिकाणी सर्व या ठिकाणी सोय करत आलेली आहे टॉयलेट बाथरूम हां संपूर्ण हा? पलंग सहित इथे आणि हे निवासस्थान जे आहे तर भंतीजी विनयबोधी म्हणजेच माझं निवासस्थान आहे हां या आतमध्ये या या ठिकाणी सध्या मी राहतो